आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दूधगंगा नदी पाणी पाथळित झालेली वाड दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने पाणी वाढले कोगनोळी परिसरात दूधगंगा नदीचा पाणी पाथळित चांगलीच वाड झाली आहे शनिवार दिनांक नऊ आणि रविवार दिनांक दहा रोजी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे तसेच कोकणातही पाऊस मोठा नदीचे पाणी झपाट्याने वाढत आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला लहान धरणे रिकामी केल्याने नदीपात्रातील पाणी खाली गेले होते पण गेल्या दोन दिवसात पाऊस पडत असल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीपात्राबरोबर येण्यास वेळ लागणार नाही मात्र शासनाने यावेळी नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे महानकारे न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील